यानंतर आपण ज्यांची अतिशय आतुरतेने वाट पाहतात ते खरं म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत शिवरायांचा इतिहास पोचवणार आहे. संभाजीराजांना ज्या विनाशक शक्तींनी बदनाम केलं, रंगेल आणि रगेल म्हटलं, त्या स्वराज्य रक्षक संभाजीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझ्या तरुण युवकांच्या माता भगिनींच्या मनावरती अधिराज्य गाणं गाजवणारे आणि त्यांच्या गळ्यातील ताईत, खरं म्हणजे तरुणांना ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज कळवले, थोर छत्रपती होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हा आदर्श आपल्या सगळ्यांना देणारे आदरणीय नेते आणि अभिनेते अमोलजी कोले साहेब आपण संबोधित करावं. म्हणजे कन्फर्म ठरले नाशिक मध्ये तुतारी वाजणार म्हणजे वाजणार. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय हेमंतजी टेकले साहेब, महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, आमचे कोंडाजी मामा आव्हाड, मान्य दत्तात्रयजी पाटील, गजूनाना शेलार, गोकुळजी पिंगळे, पंडितजी कांबळे, जयवंतजी वानोळे, माजी आमदार नितीनजी भोसले, नानासाहेबजी महाले, अजयजी मते, तिलोत्तमाताई पाटील, जगदीशजी गोडसे, ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, माझे युवा मित्र पुरुषोत्तमजी कडलक, शालिग्रामजी माळकर, बापूसाहेब चौधरी, सुरेशजी कुल्लोळ, श्याम हिरे, लक्ष्मणजी मंडले, तुषारजी जाधव, शंभूजी नागरे, भरत जाधव, मुन्नाबाई अन्सारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण. जवळपास 10 वाजत आले त्यामुळं उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे, त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही, कामाचं तेवढं बोलेल. कारण कामाचं जे बोलायचं ते सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे तुम्हा नाशिककरांचं मनापासून आभार मानेन. नाशिककरांचा आभार यासाठी मानेल की लोकसभा निवडणुकीला सगळ्या देशानं पाहिलं, हाताला काम हाच खरा राम, आणि जी नीती सोडून जे कोणी वागले त्यांना रामानं सुद्धा नाकारलं, हे एक अयोध्येतल्या रामानं दाखवून दिलं आणि दुसरं नाशिकच्या काळा रामानं दाखवून दिलं, आणि याचं निमित्त तुम्ही सगळेजण ठरलात म्हणून तुमचं आधी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर फार मोठा संभ्रम होता. दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आले होते, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस, आणि वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्यावर या भागामध्ये पक्षाची धुरा होती त्यांनीच जेव्हा भूमिका बदलली तेव्हा काळीच खरं तर लक्कन हल्ला आणि प्रश्न पडला की आजच्या समाजकारणात राजकारणात निष्ठा, स्वाभिमान, तत्व, मूल्य या सगळ्या गोष्टींना काही किंमत उरणार की नाही. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हा नाशिककरांच्या प्रेमासमोर मी नतमस्तक होतो की तुम्ही नाशिककरांनी दाखवून दिलं की नाशिक हे केवळ सांस्कृतिक शहर नाही तर इथं निष्ठा, तत्व आणि मूल्य याची संस्कृती जपली गेली, इथं संविधान राखलं गेलं, इथं संविधानाचं रक्षण केलं गेलं, आणि लोकसभेला तुम्ही जो निकाल दिलात या निकालानं पुन्हा एकदा तत्व, निष्ठा, मूल्य या सगळ्या राजकारणावर खरं तर विश्वास बसला.
पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है। आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे, वस्ताद एक डाव चेल्यापासून राखून ठेवतो, त्यामुळे वस्तादावर भरोसा ठेवा। आणि लोकसभेला एक धक्का तुम्ही दिलात, अबकी बार 400 पार म्हणणाऱ्यांना जेमतेम काठावर पास करत करत 240 वर आणून ठेवलं। आता एक धक्का और दो, महाराष्ट्रातलं सरकार बदला, आमचा वस्ताद दिल्लीतलं सरकार गडगडवल्याशिवाय राहणार नाही। हा विश्वास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, आणि म्हणून ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। ही केवळ निवडणूक नाही, पण हा महाराष्ट्र हक्क मागतो। मगाशी मेहबूबभाईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, या आधीच्या वक्ते सांगितलं असेल, मेहबूबभाईंनी इथं नाशिकमध्ये येणाऱ्या महिंद्राचा ईव्हीच्या प्रकल्पाचा उल्लेख केला। पण साधा विचार करा, आमच्याकडे जर शेतावर पोरगा असेल तर पोराचं लग्न जमवताना आई बापाच्या चपला झिजतात, जर शेतावर पोरग काम करत असेल तर ग्रामीण भागात तिशी उलटून गेली तरी अनेक पोरांची लग्न होत नाहीत, हे वास्तव आहे। ग्रामीण भागात तरुणांना लग्नासाठी मुली द्यायला कोणी तयार होत नाही, का तर प्रश्न विचारला जातो पोराला नोकरी आहे का, पोराला नोकरी आहे का, हा प्रश्न विचारला जातो। हा प्रश्न फक्त लिहिलं बेरोजगार हे फार सोपं असतं, 5 शब्द लिहिले, 5 अक्षर लिहिले तर बेरोजगार लिहिलं जातं। पण ज्या पोराच्या हातात नोकरी नसते ना, त्याच्या आई बापाला जाऊन विचारा, त्याच्या आईला त्याच्या भविष्याची काळजी असते, त्याच्या बापाला कायम वाटत असतं अरे पोरग शिकावं म्हणून शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घालून पोराला ग्रॅज्युएट केलं, पण आज पोराला नोकरी मिळत नाही का मिळत नाही। ज्यांना केसेस पासून लपायचं होतं, ज्यांना कातडी वाचवायची होती, अशा अनेक नेत्यांनी भूमिका बदलल्या, आणि या भूमिका बदलल्यानंतर जे काही आहे ते दिल्लीश्वरांच्या पायावर लोटांगण महाराष्ट्र घालायला लागला। 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही थेट परराज्यात गेली, लाखो तरुणांच्या हातातोंडचा रोजगार गेला। तो महाराष्ट्राचा तरुण आज त्याचा हक्क मागतोय। महाराष्ट्राचा शेतकरी, मग तो कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, हा प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतमालाच्या भावाचा हक्क मागतोय। सरकार गोड गोड उत्तर देत। आता परवा कोणीतरी मला सांगत होत, भोसले साहेब, की बघा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं किती चांगलं केलं, त्यांनी तेलावरचं आयात शुल्क वाढवलं म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार। बाबा हो, 1 महिन्याआधीचा पेपर काढून बघा, या सरकारनं 19 लाख मेट्रिक टन तेल आधीच आयात केलंय, म्हणजे तुमच्या दिवाळीच्या तळणा बिळणाला जेवढं लागणार हे अख्खं आधीच आयात केलंय। आणि गपचूप किती, 40 रुपये वाढवले का 50 रुपये वाढवले, 30 वाढवले, 300 रुपये झालं तेल, 300 रुपये वाढले, म्हणजे आता 5 किलो मध्येच 1500 गेली। पण हे जेव्हा वाढलं जातं तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार होत नाही। कारण आज हरियाणामध्ये निवडणूक आहे, हरियाणातला शेतकरी काय करतोय विचार करा। हरियाणातल्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचा चक्का जाम करून ठेवलाय, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेदवारी घेताना घाबरतायत। का घाबरतायत? तर जेव्हा हा हरियाणातला शेतकरी दिल्लीच्या सीमांवर जात होता तेव्हा दिल्लीच्या सीमांवर तारेचं कुंपण घातलं होतं या भारतीय जनता पक्षानं। आज शेतकरी म्हणतो, जर तुम्ही आमच्यासाठी तारेचं कुंपण घातलं तर आज तुमची सुट्टी नाही। आणि मग महाराष्ट्रातला शेतकरी कसं काय हे विसरतो, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कांद्याला जेव्हा भाव मिळत होता तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली।
आत्ता महायुतीच्या सरकारमध्ये असणारे आणि कारवायांच्या आईसच्या भीतीने ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, याच्या भीतीने जे भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेत, यातल्या कुठल्या मोठ्या नेत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला का? आठवा माझ्या भावांनो, ज्यांना तुम्ही भाग्य विधाते म्हणता, या भाग्य विधाता म्हणत असणाऱ्यांपैकी एकानं तरी म्हटलं का, कांद्याची निर्यात जर सुरू केली नाही तर लाथ मारतो तुमच्या खुर्चीवर, माझ्या शेतकऱ्यांसाठी मी सत्तेवर लाथ मारायला तयार आहे, एकाची सुद्धा हिम्मत झाली नाही. मी जेव्हा म्हणतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा वाकला, हे जाणीवपूर्वक म्हणतो, कारण माझा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आशेनं तुमच्याकडे बघत होता. माझा सोयाबीन उत्पादक शेतकरी जेव्हा सोयाबीनला भाव चढतात तेव्हा सोयाबीन आयात होते, जेव्हा टोमॅटोला भाव मिळतात तेव्हा नेपाळवरून टोमॅटो आयात होतो, कापसाला भाव चढतो तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात होतो. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं मांडीवर म्हणायला सुद्धा कसं वाटतं, भीतीपोटी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन जे कोणी मोठे नेते बसलेत यांना शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी आवाज उचलावासा वाटत नाही, हे दुर्दैव आहे. आज सांगायला येतील की बघा कांद्याची आता निर्यात बंदी उठवली, भावांनो फसू नका, 85% कांदा गेला शेतकऱ्याच्या हातून, 85% कांदा आमचा विकून झाला, आता निर्यात बंदी उठवून नक्की फायदा कुणाला? हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हा शेतकरी आज हक्क मागतोय, त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळण्याचा माझ्या माता भगिनी हक्क मागतायत. लाडकी बहीण तुम्ही म्हणता कौतुक आहे, अभिमान आहे, आनंद आहे, पण लाडकी बहीण सुरक्षित कधी होणार? या सुरक्षिततेचा हक्क आज लाडकी बहीण मागते. आजच बातमी आली बदलापूरच्या त्या दुर्दैवी प्रसंगातल्या त्या नराधमाचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली, पण विचार करा अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन बातम्या वेगळ्या आल्या. पहिली बातमी आली की त्या आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला, अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात, त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी होती का? हो, शिक्षा व्हायलाच हवी होती, पण ती शिक्षा होत असताना अनेक प्रश्न जे अनुत्तरित सोडले गेले, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा अपेक्षित होतं की नेमकं कोणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला? पोलिसांच्या कस्टडीत असणारा आरोपी, पोलिसांची लॉक असलेली गन ही हातात बेड्या असताना काढतो कशी, ते फायरिंग करतो कशी, आणि फायरिंग जर तो करत असेल अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन वेगळ्या बातम्या येतात कशा? आणि ही शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीची शाळा असते, मग या पुढच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न नाही ना, याचा विचार आणि याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळणं गरजेचं आहे. कारण त्या नराधमाला शिक्षा झाल होणं गरजेचं होतं. त्या नराधमाचं जे काही झालं, पण ते जे काही झालं, त्यांनी माझ्या बदलापूरच्या त्या दोन चिमुकल्यांना खरोखर न्याय मिळाला का? बदलापूरच्या त्या शाळेच्या आवारामध्ये जेव्हा एखादा पालक आपल्या लेकीला सोडायला जात असेल, तेव्हा त्याच्या मनात जर ही भावना असली की या गोष्टीची सखोल चौकशी झालेली नाही, या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलेला आहे, तर शाळेत सोडणाऱ्या त्या पालकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला ना, तेव्हा आया बहिणींच्या मनात ही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती की आमच्या कोणी कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची नजर काढली जाईल, त्याचे डोळे काढले जातील, याला जरब म्हणतात. आणि महायुतीच्या सरकारनं आज जे काही केलं याला दुर्दैवानं संशयाचं धुकं गडद करत अनेक प्रश्नांवर पडदा टाकणं म्हणतात, हे खरं दुर्दैव आहे. आज वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात, ह्या ऐकण्यासारख्या माझ्या माता भगिनींनी. कारण जे सरकार लाडकी बहीण योजना काढतं, या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात
नागपूरमध्ये गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना जर महायुतीच्या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता आणि कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा, जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न उठतो. मगाशी गजुनाना बोलत होते, त्यांनी नाशिक शहराचे अनेक प्रश्न सांगितले, पण नाशिक शहराचे प्रश्न सांगत असताना नाना वेळ कोणाला आहे आणि सरकारला विचार तरी कुठं करायचा आहे? कारण तुम्हाला नाशिककरांचे अनेक प्रश्न वॉटर मीटर गटरशी संबंधित असतात. नाशिक महानगरपालिकेत काय किती दिवस प्रशासक, नाशिक महानगरपालिकेत 2.5 वर्ष प्रशासक, मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास आता 3 वर्ष प्रशासक, पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास आता 3 वर्ष 2 वर्ष प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष प्रशासक, राज्यातल्या जवळपास 27 महानगरपालिका आणि 200 पेक्षा जास्त नगर परिषदा जिल्हा परिषदांमध्ये तुमचे प्रतिनिधीच नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाचा लोकशाही प्रणालीवर विश्वास नाही. आणि हे करत असताना सगळीकडे पालकमंत्री मालक मंत्री झालेत, आणि पालकमंत्रीच मालक मंत्री झाल्यामुळे कशाला कशाचा धरबंध राहिला नाही. आता निवडणुका कधी होतील सांगता येत नाही, अपेक्षा तर दिवाळीच्या आसपास होतील, पण या सरकारची नीती अशी आहे. आजच बातमी समोर आली, या सरकारची नीती अशी आहे की शासनाच्या तिजोरीची होळी करून यांना सत्तेची दिवाळी करायची आहे. 36,000 कोटी रुपयांची देणी बाकी आहेत कॉन्ट्रॅक्टरची, 36,000 कोटी रुपयांची देणी. तुम्ही रोज पेपरला बातम्या वाचाल, अमुक अमुक योजना मंजूर, अमुक अमुक गोष्ट मंजूर, अमुक अमुक याला निधी दिला. वस्तुस्थिती जर बघितली तर परवा विदर्भ मराठवाड्यातली आकडेवारी समोर आली, जिथे 50,000 कोटींची योजना सांगितली तिथे निधी आलाय फक्त 300 कोटी, तो फक्त DPR बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा. आता 36,000 कोटी देणं बाकी आहे. आणि हे असं असताना सरकारला वाटतं एका योजनेवर सरकार पुढे चालेल, त्या योजनेचं नाव लाडकी बहीण नाही. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कन्फ्यूज होणार, कारण आधीच तिघजण 3 वेगळ्या योजना सांगतात. गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, माननीय मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, भारतीय जनता पक्षवाले म्हणतात लाडका देवा भाऊ. मग अशी गजुनाना सांगत होते बरेच जण तयारी करतायत, पण तयारी करत असताना एक गाणं होतं आधी, आजा मेरी गाडी में बैठ जा. आता महायुतीतली परिस्थिती आहे, पहिले तू मेरी गाडी से उतर जा. अशी काही जणांची परिस्थिती झाली आहे असं काही पत्रकार सांगतात. पहिले तू मेरी गाडी से उतर जा. आणि हे सगळं होण्याला कारणीभूत कोण असेल तर एक 84 वर्षाचा योद्धा आहे जो आजही महाराष्ट्रासाठी अहोरात्र उन्हा तानाची पावसा पाण्याची पर्वा न करता आजही लढण्याची उमेद बाळगतो. त्या माणसाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या हक्काची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. मंचावर अनेक इच्छुक आहेत, अनेकांची ही इच्छा आहे, पण तुमच्या इच्छेपेक्षा सुद्धा एक मोठी इच्छा आहे. आणि ही मोठी इच्छा ही आहे की हा देश ठरवणार आहे, हा देश बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कोणत्या दिशेनं जाणार. तो खोक्यांवर माणसंच काय, आमदार आणि मंत्री खरेदी करणाऱ्यांच्या या हुकुमशाहीकडे जाणार की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या, मान्य राहुलजी गांधी आणि मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या दिशेनं जाणार, हे फार महत्वाचं. आणि माझ्या भगिनी इथं बसल्यात जर प्रश्न निर्माण झाला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा,
जाता जाता तुमच्यासाठी फक्त एकच सांगतो, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई। इसलिए भाई दादा भाऊ, इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल महाराष्ट्र की आंखों में ना झोंके, तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके। जरी गोष्ट हसण्याची असली तरी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो की आपलं भवितव्य, आपलं भविष्य आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा खरेदी केला जात नाही हे दाखवून द्या। हे दाखवून द्यायची ही वेळ आहे आणि ती वेळ येणाऱ्या विधानसभेत आपण दाखवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय। धन्यवाद कोल्हे साहेब।